माध्यमिक विद्यालय व एन एन पालीवाला जुनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ। इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान प्रकरण 4 धारा विद्युत आणि चुंबकत्व। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील भागामध्ये या धड्याच्या मागील भागामध्ये विद्युत घटाचे प्रकार अभ्यासले। आता आपण विद्युत परिपथ घेणार आहोत। विद्युत परिपथ पूर्ण होण्यासाठी 4 घटक आवश्यक असतात। विद्युत वाहक तार ही तांब्याची असते किंवा ॲल्युमिनियमची असते, विद्युत बल, प्लग कळ आणि विद्युत घट हे 4 घटक आपल्याला आवश्यक असतात। तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे हा घटधारक दाखवलेला आहे आकृतीमध्ये। आकृतीत दाखवल्याप्रमाणे विद्युत बल आणि प्लग कळ जर आपण विद्युत वाहक तारांनी जोडले आणि घटधारकामध्ये कोरडा विद्युत घट बसवला तर बल प्रकाशतो। याचाच अर्थ बल्ब मधून विद्युत प्रवाह वाहतो आणि बल्ब प्रकाशतो। या उलट जर आपण विद्युत घट काढून घेतला तर बल्ब मधून विद्युत प्रवाह वाहत नाही आणि म्हणजे विद्युत प्रवाह खंडित होतो आणि आपला बल्ब प्रकाशने बंद होते। या विद्युत घटकांच्या जोडणीलाच विद्युत परिपथ असे म्हणतात। आपल्या घरामध्ये सुद्धा परिपथाची अशीच जोडणी असते, परंतु त्यामध्ये घट न जोडता घटाऐवजी बाहेरून विद्युत वाहक तारांनी विद्युत पुरवठा केला जातो। त्यानंतर आपण घटाची जोडणी घेणार आहोत। घटांच्या जोडणीमध्ये एकापेक्षा अनेक घट जोडलेले असतात। त्यामध्ये उदाहरणार्थ आपण ट्रान्झिस्टर घेऊया, उदाहरणार्थ ट्रान्झिस्टर रेडिओ, त्यामध्ये 2 ते 3 घट एकसर जोडणीने जोडलेले असतात। याचा उद्देश म्हणजे एका घटाच्या विभवांतरापेक्षा आपल्याला अधिक विभवांतर मिळवता येते, म्हणजेच आपल्याला अधिक विद्युत प्रवाह मिळवता येतो। म्हणून अशा प्रकारची जोडणी ट्रान्झिस्टर रेडिओमध्ये केलेली असते। आता आकृतीमध्ये दाखवलंय ह्या आकृतीमध्ये आपल्याला एकापेक्षा अनेक घट एकसर जोडणीने म्हणजेच एका पुढे एक असे जोडलेले आहेत, याला एकसर जोडणी असे म्हणतात। ह्या आकृतीमध्ये आपल्याला हे 4 घट दिसतात जोडलेले एकसर जोडणीने, त्याला आपण बॅटरी म्हणतो। यामध्ये पहिल्या घटाचं धनटोक दुसऱ्या घटाच्या ऋणटोकाला जोडलंय, दुसऱ्या घटाचं धनटोक तिसऱ्या घटाच्या ऋणटोकाला जोडलंय, तिसऱ्या घटाचं धनटोक चौथ्या घटाच्या ऋणटोकाला जोडलंय, अशा प्रकारे जोडणी केलेली असते। या घटांमध्ये जर एका घटाचं विभवांतर हे 1 व्होल्ट असेल तर असे जर आपण 3 घट जोडले तर 3 घटांचं विभवांतर 3 व्होल्ट होईल, म्हणजेच एका घटापेक्षा आपल्याला नक्कीच 3 घट जोडल्यावर जास्त विभवांतर मिळेल, म्हणजे जास्त विद्युत प्रवाह आपल्याला मिळेल। आणि आपण बाजारातून मिळणारी मोटारीची बॅटरी पाहिलेली आहे, तिला घट न म्हणता बॅटरी म्हणतात, तर त्या बॅटरीमध्ये सुद्धा असे एकापेक्षा अनेक घट एकसर जोडणीने जोडलेले असतात। आताचा हा आधुनिक काळ आहे आणि या आधुनिक काळामध्ये आधुनिक साधनांचा वापर केला जातो। उदाहरणार्थ लॅपटॉप, स्मार्टफोन या साधनांमध्ये लिथियम आयन या विद्युत घटाचा वापर केलेला असतो, कारण हा विद्युत घट पुन्हा प्रभारित आपल्याला करता येतो। आणि हा या विद्युत घटामध्ये निकेल कॅडमियम घटापेक्षा जास्त विद्युत ऊर्जा साठवलेली असते। आता आपण धारा विद्युतचा चुंबकीय परिणाम अभ्यासणार आहोत। त्यासाठी एक आपल्याला कृती करायला सांगितलेली आहे। एक रिकामा माचिस बॉक्स घ्या, त्याच्या आतील ट्रे घ्या, त्या ट्रे मध्ये एक लहान चुंबक सूची ठेवा, चुंबक सूची भोवती जोडणीची लांब तार गुंडाळा। जोडणीची लांब तार गुंडाळल्यानंतर 2 टोकं मोकळी राहतील, त्या 2 टोकांमध्ये विद्युत घट, नंतर प्लग कळ आणि विद्युत बल्ब
जस आपण विद्युत परिपथाची जोडणी केली त्याप्रमाणे जोडणी करा। आता चुंबक सूची जवळ एक चुंबक पट्टी आणा। चुंबक पट्टी चुंबक सूची जवळ नेल्यावर चुंबक सूचीची दिशा बदलताना आपल्याला दिसते। त्यानंतर जे आपलं प्लग कळ लावलेली आहे आपण ती त्या प्लग कळलाच आपल्या भाषेमध्ये आपण बटन म्हणतो। ती प्लग कळ आता आपल्याला प्लग कळ बंद करायची आहे, पण प्लग कळ बंद करणं म्हणजे आपल्या भाषेमध्ये बटन चालू करणं असा त्याचा अर्थ आहे। जेव्हा आपण प्लग कळ बंद करणार आहोत त्याच वेळी आपल्याला चुंबक सूचीकडे नजर ठेवायची आहे। मग इकडे प्लग कळ बंद करा आणि तिकडे तुम्ही चुंबक सूचीकडे बघा। प्लग कळ बंद करताच बल्ब प्रकाशित होतो आणि चुंबक सूचीची दिशा बदलताना आपल्याला दिसते। चुंबक सूची दिशा बदलताना आपल्याला दिसते याचा अर्थ तारेमधून विद्युत प्रवाह सुरू झाल्यावर बल्ब पेटतो हे माहिती आपल्याला, आणि त्याच वेळी चुंबक सूची आपल्याला दिशा बदलताना दिसते म्हणजेच तारेतून विद्युत प्रवाह वाहताना तारेमध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण होते हे आपल्या लक्षात येतं। हान्स क्रिस्तियन ओरस्टेड या शास्त्रज्ञांनी हे निरीक्षण प्रथम नोंदवलेलं आहे। थोडक्यात सांगायचं म्हणजे एखाद्या तारेतून विद्युत प्रवाह वाहिल्यास त्या तारेमध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण। आता आपण धारा विद्युतचा चुंबकीय परिणाम अभ्यासणार आहोत। त्यासाठी एक आपल्याला कृती करायला सांगितलेली आहे। एक रिकामा माचिस बॉक्स घ्या, त्याच्या आतील ट्रे घ्या, त्या ट्रेमध्ये एक लहान चुंबक सूची ठेवा। चुंबक सूचीभोवती जोडणीची लांब तार गुंडाळा। जोडणीची लांब तार गुंडाळल्यानंतर दोन टोकं मोकळी राहतील, त्या दोन टोकांमध्ये विद्युत घट नंतर प्लग कळ आणि विद्युत बल्ब जसं आपण विद्युत परिपथाची जोडणी केली त्याप्रमाणे जोडणी करा। आता चुंबक सूचीजवळ एक चुंबक पट्टी आणा। चुंबक पट्टी चुंबक सूचीजवळ नेल्यावर चुंबक सूचीची दिशा बदलताना आपल्याला दिसते। त्यानंतर जे आपलं प्लग कळ लावलेली आहे आपण ती त्या प्लग कळलाच आपल्या भाषेमध्ये आपण बटन म्हणतो। ती प्लग कळ आता आपल्याला प्लग कळ बंद करायची आहे, पण प्लग कळ बंद करणं म्हणजे आपल्या भाषेमध्ये बटन चालू करणं असा त्याचा अर्थ आहे। जेव्हा आपण प्लग कळ बंद करणार आहोत त्याच वेळी आपल्याला चुंबक सूचीकडे नजर ठेवायची आहे। मग इकडे प्लग कळ बंद करा आणि तिकडे तुम्ही चुंबक सूचीकडे बघा। प्लग कळ बंद करताच बल्ब प्रकाशित होतो आणि चुंबक सूचीची दिशा बदलताना आपल्याला दिसते। चुंबक सूची दिशा बदलताना आपल्याला दिसते याचा अर्थ तारेमधून विद्युत प्रवाह सुरू झाल्यावर बल्ब पेटतो हे माहिती आपल्याला, आणि त्याच वेळी चुंबक सूची आपल्याला दिशा बदलताना दिसते म्हणजेच तारेतून विद्युत प्रवाह वाहताना तारेमध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण होते हे आपल्या लक्षात येतं। हान्स क्रिस्तियन ओरस्टेड या शास्त्रज्ञांनी हे निरीक्षण प्रथम नोंदवलेलं आहे। थोडक्यात सांगायचं म्हणजे एखाद्या तारेतून विद्युत प्रवाह वाहिल्यास त्या तारेमध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण होते। दुसरा एक प्रयोग आपल्याला करायला सांगितलाय, दुसरी एक कृती आपल्याला करायला सांगितली। त्यासाठी एक लांब स्क्रू घ्यायचा आहे, एक विद्युतरोधी आवरण असलेली तांब्याची लवचिक तार घ्यायची आहे। विद्युतरोधी आवरण म्हणजे काय? आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की आपण जर याच्या हार्डवेअरच्या दुकानातून जर वायर आणली, तार आणली, तर त्या तारेभोवती प्लॅस्टिकचं आवरण असतं, लाल पिवळ्या काळ्या रंगाचं प्लॅस्टिकचं आवरण असतं। म्हणजेच ती तार किंवा ती वायर कशी असते? विद्युतरोधी असते, आणि म्हणून आपण त्याला आता आपण विद्युत घंटा घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, विद्युत घंटा तुम्हाला माहिती आहे, आपल्या दारावर जी इलेक्ट्रिक बेल असते तिलाच विद्युत घंटा म्हणतात, आणि त्या विद्युत घंटेचं जर आपण वरचं आवरण काढलं तर आपल्याला आकृतीत दाखवल्याप्रमाणे विद्युत घंटा दिसते। आणि विद्युत घंटा विद्युत घंटेमध्ये चुंबक असतो,
विद्युत घंटेचं कार्य कसं चालतं ते आपण पाहूया। ही विद्युत घंटेची आकृती आहे। या विद्युत घंटेमध्ये आपल्याला दिसतंय की इथे हे दोन लोखंडी तुकडे आहेत आणि या दोन लोखंडी तुकड्यावर हे तारेचं कुंतल गुंडाळ तार गुंडाळलेली आहे आणि ही तार गुंडाळलेली आहे त्यालाच कुंतल असे म्हणतात। आणि तांब्याच्या तारेचं हे जे एक टोक आहे ते एक टोक इकडे लोखंडी पट्टी आणि इथे टोल दाखवलाय त्या लोखंडी पट्टीला लावलेला आणि ह्या लोखंडी पट्टीच्या इकडे हा संपर्क स्क्रू आहे तिथे हे टोक जोडलेलं आहे तांब्याच्या तारेचं। आणि हे जे तांब्याच्या तारेचं टोक आहे त्याच्यामध्ये कळ जोडलेली आहे इथं विद्युत घट जोडलेला आहे आणि हे जे तांब्याच्या तारेचं टोक आहे ते इथे स्क्रूला जोडलेलं आहे। म्हणजे विद्युत घट जोडलाय कळ जोडलीये म्हणजे हा विद्युत परिपथ आपला पूर्ण झालेला आहे। आता काय होईल की जेव्हा आपण ही कळ बंद करू म्हणजे हे जे टोक आहे ते आपण बंद करू याला जोडू इथे जोडू तेव्हा कळ बंद होणार। कळ बंद झाली की विद्युत प्रवाह चालू होईल। विद्युत प्रवाह चालू झाल्यानंतर ह्या तारेच्या कुंतलामध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण होईल आणि चुंबकीय क्षेत्र निर्माण झाल्यामुळे ही जी लोखंडी पट्टी आहे ती लोखंडी पट्टी ह्या पट्टीकडे ह्या चुंबकीय क्षेत्र असलेल्या पट्टीकडे आकर्षित होईल आणि तेव्हाच हा टोल ह्या घंटेवर आदळेल आणि आपली घंटा वाजेल नाद निर्माण होईल म्हणजेच आपली घंटा वाजेल। जेव्हा ही लोखंडी पट्टी या पट्ट्यांना चिकटते तेव्हा काय होतं की लोखंडी पट्टीचा स्क्रूशी संपर्क स्क्रूशी संपर्क तुटतो आणि त्यामुळे विद्युत प्रवाह खंडित होतो। पुन्हा काय होतं विद्युत प्रवाह खंडित झाल्यानंतर या पट्ट्यांमधलं चुंबकत्व नाहीसं होतं आणि त्यामुळे ही पट्टी ही जी लोखंडी पट्टी आहे ती ह्या पट्ट्यांपासून दूर जाते। दूर गेल्यानंतर पुन्हा तिचा संपर्क स्क्रूशी संपर्क येतो आणि संपर्क स्क्रूशी संपर्क आल्यानंतर पुन्हा विद्युत धारा वाहू लागते। पुन्हा या कुंतलामध्ये विद्युत चुंबकत्व निर्माण होतं आणि चुंबकत्व निर्माण झाल्यानंतर पुन्हा ही पट्टी ह्या चुंबक ह्या पट्ट्यांकडे आकर्षित होते आणि ही लोखंडी पट्टी ह्या चुंबकीय पट्ट्यांकडे आकर्षित झाल्यानंतर काय होतं पुन्हा हा टोल वाजतो आणि टोल जेव्हा वाजतो तेव्हाच काय होतं की ह्या लोखंडी पट्टीचा संपर्क स्क्रूशी संपर्क तुटतो आणि मग तेव्हा अशा प्रकारे पुन्हा पुन्हा ही क्रिया चालू होते आणि ही क्रिया वारंवार होत असल्यामुळे आपली घंटा वाजते। अशा प्रकारे आपला हा चौथा धडा इथे संपलेला आहे। या धड्याखालचा जो स्वाध्यायामध्ये प्रश्न दिलेले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं लिहा, पाठ करा, आकृत्या काढा, आकृत्यांची प्रॅक्टिस करा। आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत। रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका।